अशीच एक तांबडफुटी. त्या तांबडफुटीतून तेजोमय गोल क्षितिजावरून डोकावतो. बघण्यांची माळ अंबरी खुलते. अशा अनेक माळांनी सूर्याचे स्वागत होते. मॅकपाय रॉबिन अर्थात सुरेल दयाळ काटेसावरीवर बैठक जमवतो. साथीला बसतो लाल बुड्या बुलबुल. त्यांच्या स्वर्गीय स्वराने निसर्गाला जाग येते आणि निसर्गचक्र सुरू होतं. गुलमोहरावर पहिलं फुल उमलतं. काटेसावरीवर कोकिळही बैठक जमवतो. त्याच्या पंचमस्वराने वसंत ऋतूची चाहूल लागते. त्या स्वराने काटेसावर मोहरते. गुलमोहर बहरतो आणि सोनमोहरही फुलतो. त्यावर सूर्यपक्षी मधाच्या आशेने बागडू लागतात. पारव्यांचा थवा मस्तपैकी गिरकी घेऊन आमच्या खिडकीवरून निघून जातो आणि आमच्या खिडकीत चिवतायचं पहिलं आगमन होतं. संजय गांधी नॅशनल पार्क आणि उल्हास नदीची खाडी यामधून ठाण्याचा घोड बंदर रोड जातो. तिथे आमच्या ब्रह्मांड संकुलानं वस्ती केली आहे. यातील एका इमारतीमध्ये आहे आमचं घर. आमच्या खिडकीतून दिसते उल्हास नदीची खाडी, शेते, गवताळ भाग आणि संरक्षण विभागामुळे शिल्लक राहिलेली झाडी, अर्थातच ती पक्ष्यांची झाडी. आम्हाला जेव्हा सुंदरतेनं नटलेलं ठाण्यातलं हे ब्रह्मांड संकुल मिळालं तेव्हा आम्ही इथे मायग्रेट झालो आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये रमून गेलो. जहां है चैना वहां ही रहना, माणसाचं असं असतं. पक्षी, प्राणी, झाडं यांचंही असंच असतं. तेव्हा या खिडकीतून आपण पाहणार आहोत त्या झाडांबरोबर असलेलं पक्ष्यांचं सुंदर विश्व. वसंत ऋतूतील ही सुंदर सकाळ. सोनमोहर पूर्ण फुललाय. सूर्यपक्षी त्यातलं मध पिण्यासाठी आलेत. पिवळ्या पाठीचा लाल पंखाचा सूर्यपक्षी सुद्धा त्याच्या जोडीदारणीबरोबर मधासाठी आलाय. क्वचितच दिसणारा हा मधुपंख, हा मधुकर जांभळा सूर्यपक्षी. गुलमोहर फुलला की हा हमका तिथे हजेरी लावतो आणि त्याच्या विशिष्ट आवाजाने आमचे लक्ष वेधून घेतो. नंतर मात्र गच्च पानाफुलात राहून मधाचा आस्वाद घेण्यात रमून जातो. त्याला आम्ही सोनमोरावर कधीच पाहिलं नाही. सूर्यपक्षी फुलांची काळजी घेत अलगदपणे त्यातलं मध पितात. दूरवर माणसांची चाहूल लागली तरी भुरकन उडून जाणारे हे पक्षी. फुलोरा संपला की हे किडे सुद्धा खातात. गुलमोहराचा फुलोरा आणि पोपट यांचं असं अतूट नातं. लाल पाकळीतल्या देठातलं मध हे यांचं आवडतं खाद्य. जंगलातले पोपट हे अत्यंत लाजरे पक्षी. हिरव्या पंखांवर लाल छटा असणारे हे अलेक्झांड्राइन पॅराकिट. हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा खंड. याच्या पोटावर असणाऱ्या पांढऱ्या रंगामुळे याचे नाव चंद्रकांतही. सतत किलकिलणाऱ्या आवाजामुळे याला किलकिल्याही म्हणतात. पाण्यातले मासे नसले तरी याला छोटे साप, सरडे, झाडावरचे कीटकही चालतात. खिडकीसमोरच्या गवताळ भागात 3-4 प्रकारच्या पाण कोंबड्या राहतात. त्यातील पांढऱ्या छातीची ही पाण कोंबडी अत्यंत लाजरी. पाणी दिसले की ही खुश. लहान मोठे किडे हे हिचं आवडतं खाद्य. जांभळ्या रंगाच्या या पाणकोंबड्या एकदा समोरच्या जंगलात वेलींवर दिसल्या. आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. दुर्मिळ होत चाललेल्या या पाणकोंबड्या सहजासहजी दिसत नाहीत. त्यात त्यांची शिकारही केली जाते. त्यामुळे लवकरच नाहीशा होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या पाणकोंबड्यांच्या अस्तित्वाला आमच्या या छोट्याशा रानानं हातभार लावला आहे. अंगावर रेघारेघांची नक्षी असणारा हा चित्रांग किंवा क्रेक. गच्च गवताळ भागातील दलदलीत राहायला याला आवडते. हा दुर्मिळ पक्षी स्वभावाने एकदम भांडखोर. हा क्वचितच असा बाहेर येतो.
दलदलीतले आळे आणि किडे हे याचं आवडतं खाद्य. दुर्मिळ होत चाललेली आणि सहसा न दिसणारी ही पाणकोंबडी लाल पांडलावी भाताच्या खाजरात दलदलीतल्या गवतात राहायला हिला आवडते. कीटक हे हिचं आवडतं खाद्य. गुलमोहर सोनमोहर काटेरीसावर फुलांनी बहरले की हा सुंदर बुलबुल मंजूळ स्वरांची आतिषबाजी करीत या फुलांवर दिसू लागतो. हे पक्षी मध फुले आणि कीटक खातात. कीटक खाणाऱ्या पक्ष्यांमुळे निसर्गातील कीटकांचं नियंत्रण होतं आणि निसर्ग संतुलित राहायला मदत होते. वातावरणातील तापमान हळूहळू वाढते. वसंत ऋतू जाऊन ग्रीष्म ऋतू येतो. रानातले पाणी कमी होत जाते. झाडीत वावरणारा मुंगूस कंद खाता खाता रानाबाहेर येतो. इथे मात्र वैशाख मणव्यात थंड होण्यास साळुंकीच्या पिलानं डोकं चालवलं. खिडकीत ठेवलेल्या पाणपोईत मस्तपैकी टुंपून घेतलं. पावसाची वाट व्याकुळतेने पाहणारा हा चातक काही क्षणांसाठीच विश्रांतीसाठी येऊन गेला. यावेळी चातकालाही पावसाची चातकासारखीच वाट पाहावी लागली. आकाशात पावसाळी ढगांची दाटी होऊ लागली. वारा रानाची अंग गुजळू लागला. आणि एकदाचा पाऊस चालू झाला. रेशीमधारा रानात बरसू लागल्या. खिडकी सुद्धा रिमझिम बरसू लागली. पावसामुळे फुलांचा बहर कमी होऊ लागला. तसे सूर्य पक्षी मधाच्या शेवटच्या थेंबासाठी भिरभिरू लागले. सरीवर सरींचा सिलसिला चालू झाला की हे तांब्रहंस जोडीने रानात येतात. गवताळ रानात आणि भाताच्या शेतात सहज दिसतात. गोगलगाई मासे आणि अर्थातच रेशीमधारा यांना खूप आवडीच्या. भर पावसात विश्रांतीसाठी एखाद्या झुडपावर थांबायचे, हळूवार शीळ घालायची आणि पुन्हा एक गोलाकार फेरी मारत रानात फिरायचे. नतद्रष्ट शिकाऱ्यांमुळे यांचीही संख्या कमी होत चालली आहे. सहज पाण्याजवळ पण पावसाळ्यातच आढळणारा हा उघड्या चोचीचा कर्कटा, मुग्ध बलात शांत वृत्तीचा हा पक्षी चोचीच्या आवाजानेच एकमेकांशी हे संवाद साधतात. छोट्याशा ठिपकेदार मुनियाची भर पावसात घर बांधण्याची लगबग सुरू होते. रानातले गच्च गवत सोडून खिडकीतल्या गवती चहासाठी हा पक्षी बिनधास्त खिडकीत येतो. भरपूर पाऊस झाला की गवतातून वाहणाऱ्या पाण्याला नदीचे स्वरूप येते. मग मात्र थंड्या पानकोंबड्या बगळे यांची चांगली चंगळ होऊन जाते. मध्येच पावसाने विश्रांती घेतली की खिडकीसमोर तांबट येऊन बसतो. तर तिकडे जंगलात धनेशही येतो. या ग्रे हॉर्नबिलच्या अस्तित्वामुळे या छोट्याशा निसर्गाला पूर्णत्व आले आहे. पाऊस थांबला की लगेच हा राखी वटवट्या काही खायला मिळते का हे पाहायला गच्च पानातून बाहेर येतो. सकाळ झाली की हा शिंपी त्याच्या ठेवणीतल्या आवाजात ओरडायला लागतो. पण गुलमोहराच्या गच्च पानातून त्याला शोधणं फार कठीण होऊन जातं. शक्यतो गवताच्या लांब पात्यावर दिसणारा हा गवई चंडोल एकदा सकाळी खिडकीसमोर दिसला. अवतीभोवती झाडी असेल तर हा तसा सगळीकडे सहज दिसतो. पण चिमणी म्हणून आपली फसगतही होऊ शकते बरं का. कोणत्याही ऋतुमानाला समरस होणारे हे पक्षी. पावसाच्या संततधारा सुरू झाल्या की मात्र हे अगदी आनंदित होतात. चित्रनेत्रा म्हणजेच आपली ही साळुंखी
पावसाने फार भिजून गेलीय. लालबुड्या बुलबुलांची जोडी काय, नी हा पोपट काय. सर्व पक्ष्यांना रिमझिम पाऊस अत्यंत आवडीचा. पावसाची खरी मजा घेतो तो कावळा. त्याच्या अगदी उलट हा कपोत, म्हणजेच आपलं हे कबूतर. पावसाचा एक एक थेंब अनुभवतोय. भारद्वाज देखील शांतपणे भिजत राहतो. पाऊस उघडला की हा झाडाच्या टोकावर जाऊन असा पिसे वाळवत बसतो. पाऊस थांबला की हा खाटी कुठून सा तरी येतो. दोन क्षण सोनमोहराच्या शेंड्यावर बसतो आणि परत जंगलात निघून जातो. हा वेगवेगळे आवाज काढतो म्हणून याला नकल्या खाटीकही म्हणतात. हा पांढऱ्या गालाचा बुलबुल. हा बुलबुल पावसाळ्यात या रानात येतो आणि आमच्या खिडकीशी जुळवून घेतो. हे जोडीनेच राहतात. यांना केळं खूप आवडतं. कदाचित केळ्यासाठीच ते खिडकीत येत असावेत. बरं, ही जोडी एकत्र असली तरी एकत्र खात नाही. एकाचे खाऊन झाले की मगच दुसरा खातो. खाऊन पिऊन झाले की मग खिडकीच्या गजावर बसून यांच्या लीला चालू होतात. त्यासुद्धा पाहत राहाव्या अशा. याच्या पिवळ्या ढुंगीमुळे आम्ही याचे नाव पिवळ्या ठेवलंय. या पिवळ्याच्या नादाने हा शिपाई बुलबुल खिडकीत यायला लागला. तो सुद्धा सहकुटुंब सहपरिवार. पावसामुळे यांची खाण्याची आबाळ होत असावी. मग खिडकीतले केळे यांच्यात खूप फेमस झाले. केळे संपले की ते हक्काने सांगूही लागले. हा अत्यंत देखणा पक्षी, त्यामुळे त्याची बरीच नावे आहेत. नारद मुनींसारखी केशरचना म्हणून हा नारद बुलबुल, शिपायासारखी टोपी म्हणून शिपाई बुलबुल, कानावरील लाल रंगाच्या पिसांमुळे पुष्प वासंतक, तर आम्ही याचं अजून एक नाव ठेवलंय, लाल्या. हा शिपाई बुलबुल तसा आगावच. सुंदर आवाजाचा हा लालबुड्या बुलबुल. हे फुलांच्या झाडांवर थव्याने दिसतात. सगळीकडे सहज पाहायला मिळतात. यांच्या काळ्या रंगामुळे यांना आम्ही काळ्या म्हणू लागलो. पिवळ्यामुळे लाल्या आला. लाल्यामुळे हा काळ्याही आपल्या जोडीदारणीबरोबर खिडकीतले केळे खाण्यासाठी यायला लागला. पावसामुळे या सुंदर पक्ष्यांना अगदी जवळून अनुभवता आले. त्यांचा सहवास लाभला. त्यांच्याशी मैत्री सुद्धा झाली. अगदी पुढच्या पावसात हक्कानं येण्या इतपत. श्रावण मास संपला. वर्षा ऋतूनं हेमंत ऋतूच्या स्वागतासाठी इंद्रधनुचं तोरण बांधलं. ऋतू बदलला, वातावरण बदललं, हिवाळा सुरू झाला. रानात मस्त गारवा पसरला. जंगल धुक्यात गुडुप्प झालं. दवबिंदूंनी कोळ्यांची जाळी नटली. गारवा असला तरी नियमात बदल नाही. तांबडं फुटतं, बलाक माला निघून जाते. खिडकीशी पहाटेपासूनच पक्ष्यांची लगबग सुरू होते. ऋतू बदलला तरीही आमचा पिवळ्या खिडकीशी चांगलाच रमलाय. केळं मिळते ना. शिकार करण्यास एकदम पटाईत असणारा हा शिकारी पक्षी शिकरा. तीक्ष्ण नजर, टोक असलेली बाकदार चोच. एक दिवस खिडकीसमोरच्या गुलमोहरावर अचानक येऊन बसला. हे त्याचं पिल्लू. हा पक्षी सरडे, उंदीर आणि पक्ष्यांची अंडी सुद्धा खातो. त्यामुळे हा पक्षी आला की छोटे पक्षी एकदम सावध होतात. दिवाळीतल्या रात्री होत्या. बुलबुल पक्ष्यांसाठी जे केळे ठेवायचो ते एके रात्री गायब झालं. आम्हाला वाटले उंदीर आला की काय, परंतु चित्र वेगळंच होतं. या केळ्याचा वास या वटवागळाच कसा लागला कोणास ठाऊक. याला आम्ही बॅट्या म्हणू लागलो. ऋतुमानाप्रमाणे आपले अवजड शरीर घेऊन हे स्थलांतरित होत असतात. यांची चोच टोकदार असल्यानं यांना कृशचंचूही म्हटलं जातं. कबूतर, छोटी बदकं, बिनधास्त उचलणारा हा शिकारी पक्षी घार.
त्यामुळे पक्षी घारीपासून चार पंख लांबच असतात. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल अत्यंत शांत स्वभावाचा पक्षी, कबुतरांपैकीच असला तरी थव्याने न दिसणारा आणि मानवी वस्तीच्या अगदी जवळही न येणारा. हिरवा रंग असल्यानं याचे हरितांग हेही नाव. ही कोकिळेची जोडी, काळा कोकिळ तर ठिपक्यांची साडी नेसलेली कोकिळा. हे ऋतुचक्राचं घड्याळ, ज्यांचं गाणं सुरू झालं की समजायचं की वसंत ऋतू सुरू झाला. एकदम आयती पक्षी, स्वतःचं घरटं बांधायची तस्ती कधीच घेत नाही, कावळ्यालाच अंडी आणि पिल्ले सांभाळायला द्यायची. हुशार कावळा या बाबतीत एकदम बिंडोक. यांच्या या रवंत करण्याच्या कलेचा आम्हाला नव्यानंच शोध लागला. कोकिळेचा आवाज हा असा, तर गोड आवाजाचा असतो तो कोकिळ. हिवाळा संपत आला, काटेसावर पानगळ करू लागली. पिवळ्या धमक्क हळद्याने काटेसावरीवरून झेप घेतली. सोनमोरावर त्याचं कुटुंब आळ्याकिडे मटकवण्यात गुंग झालंय. निसर्गात भरमसाठ वाढणाऱ्या या कीटकांवर पक्षी असे नियंत्रण ठेवतात. सुंदर हळद्याचा असा स्वर ऐकून आम्हाला आश्चर्यच वाटले. ऋतुमानाप्रमाणे दिसणारा काळ्या डोक्याचा हा खाटीक, हाही किडेच शोधतोय. बरं, हा किड्यांबरोबर वड, उंबर यांची फळेही खातो, बीज प्रसाराचे महत्वाचे कामही करतो. ऋतू बदलला, गारठा कमी होऊ लागला, धुक्यातून झाडांनी डोकी वर काढली. या अश्वकानं म्हणजेच आपल्या दयाळानं सुरेल ताना सुरू केल्या. यावेळेस मात्र त्याला तिचा प्रतिसाद मिळाला बरं का. हे आपले कोतवाल साहेब म्हणजेच ड्रॉंगो यांना घरटे बांधायची घाई झाली आहे. त्यांचा विणीचा हंगाम आता चालू होईल ना. शिकारी पक्षी शिकरा जवळपास जरी आला तरी लगेच कोतवाल साहेब आरडाओरडा करून पक्षी जगताला सावध करतात. हा पक्षी इतर पक्ष्यांच्या घरट्यांचे रक्षण करतो, म्हणून याला कोतवाल हे नाव. मस्त हवेत सूर मारून उडणारे किडे खाणं ही याची खासियत. बुद्धिबळाच्या पटातील चौकटीसारखी मानेवर नक्षी असणारा हा कवडा अर्थात स्पॉटेड डव हाही शांत स्वभावाचा आणि मानवी वस्तीपासून दूर राहणे पसंत करणारा पक्षी. कोकणात भाताच्या दाण्यांवर पोसले गेलेल्या कवड्यांवर तिथले शिकारीही पोसले जातात. पहाटेपूर्वी पर्वतावरून मानवाच्या वस्तीत येणे आणि सायंकाळच्या आत परत पर्वतावर जाणे हा यांचा मूळचा स्वभाव, म्हणून हा पारवा. आता काहीही कष्ट न करता मुबलक खायला मिळते म्हणून पर्वत विसरून पूर्णपणे माणसांच्याच वस्तीमध्ये राहणे यांनी पसंत केलंय. शरद आणि शिशिर ऋतू गेला, वसंत ऋतूची पुनश्च चाहूल लागली, वातावरणातला उष्मा वाढू लागला. चैत्र पालवी फुटली, वसंतोत्सव सुरू झाला. केळ्याच्या आशेनं पोपटानेही खिडकीत एंट्री घेतली आणि काळ्याला सुद्धा धक्का बसला. या रोजरिक पॅराकिटची डेअरिंग आणखीनच वाढली. चिमणीसाठी ठेवलेल्या दाण्यांवर हेच ताव मारू लागले. हा तांबट सुकलेल्या झाडाच्या खोडात घर करतो, सोनमोहराच्या पानाआड सावली शोधतो. या रंगीत सुंदर पक्षाला रंगीत मुंबईच्या शहर पक्षाचा मान. फांद्यांवर पंखाने टपली मारीत तो किड्यांना उडवतो आणि मटकावतो. तांबट अळीतले तांब्याची भांडी करणारे तांबट जसे लयबद्ध आवाज करतात तसेच हे पक्षी लयबद्ध ओरडतात, म्हणूनच हा तांबट. सोनमोहर पुन्हा फुलला, खारुताईची सुद्धा मध खाण्यासाठी घाई उडाली.
सोनमोराच्या फुलांवर फुलपाखर मधमाशा तितकेच रेंगाळू लागल्या. लाल बुड्या बुलबुल पिवळ्या फुलात रमून गेला. काटेसावरीवर पहिलं फुल उमललं. हळद्याची ऐस झाली. काटेचावर पूर्ण फुलली की मग हळद्याच काय. बुलबुल, दयाळ, कोतवाल, पोपट सर्वच पक्ष्यांची आईश होते. बहुतेक पक्ष्यांची तहान भूक आणि निवारा यांची सोय करणारं हे खूप गुणी आणि महत्वाचं झाड. 3-4 प्रकारच्या मैना या खिडकीतून आपल्याला दिसतात. तसे हे पक्षी सुंदरच. ही आहे राखी डोक्याची मैना. किडे खाण्याच्या नादात या रंगीत मैनेला मुंग्याने खूपच हैराण केले. रान मैना ही ऋतुमानाप्रमाणे खिडकीजवळ येऊन जाते. एवढेच काय तर अफगाणिस्तान पाकिस्तानातून स्थलांतरित होणाऱ्या गुलाबी मैनाही खिडकीत डोकावून जातात. या साऱ्या पक्ष्यांचा बीज प्रसारण, परागीभवन, कीटक नियंत्रण यात अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. चित्रनेत्रा म्हणजेच आपली साळुंखी. दिसायला आकर्षकच तिची केशरचना तिच्या सुंदरतेत भरच घालते. कर्कश आवाज म्हणून कलहप्रिया हे हिचे समर्पण. कावळ्याच्या अंगातही मस्ती. काहीतरी खायला घेऊन आलाय. अरे श्रीरामाचा पक्षी भारद्वाज, याचं दर्शन शुभ मानलं जातं. पण हा पक्षी जांभळाच्या झाडात घुसला की इतर छोट्या पक्ष्यांची घरटी विस्कटतो. आपल्या या छोट्याशा रानानं कोल्ह्यांना सुद्धा आश्रय दिला आहे. अर्थातच यांच्या खाण्यापिण्याची सोयही या रानाने केली आहेच. एव्हाना खिडकी समोरचा पांगाराही पूर्ण फुलला. काहीही खाऊन निसर्ग स्वच्छ ठेवणाऱ्या कावळ्याला सुद्धा कधीतरी चांगलं सुंदर खावसं वाटणारच की. पुनश्च वर्षा ऋतूच्या आगमनाची सिद्धता झाली. निसर्गचक्र सिद्ध झाले. रेशीम धारा बरसू लागल्या. पानकोंबीची दुसरी पिढीही घरट्याबाहेर पडली. सर्वात महत्वाचं म्हणजे पांढऱ्या गालाचा बुलबुल अर्थात आपला पिवळ्या त्याच्या सहचारिणीबरोबर आपले पर्यटन उरकून न विसरता ठरल्यावेळी आपल्या खिडकीशी परत आला. निसर्गात ही शिस्त आहे. हा आपला पिवळ्या यावर्षी जास्त वेळ खिडकीत बसू लागलाय. पहिल्यापेक्षा याच्यातला धीटपणा बराच वाढलाय. आपल्या चिवत्याची दुसरी पिढी घरट्याबाहेर पडली. त्यांना भरवताना चिवत्याची धांदल उडाली. खाणं झालं की ही पिले सोनमोराबरोबर झुलतात, डोलतात. निसर्गही या पक्ष्यांच्या नवीन पिढीला हळुवारपणे जपतो. अशा प्रकारे निसर्ग आणि पक्षी दोघेही एकमेकांना जपत असतात. पक्ष्यांचे निसर्गातील स्थान अत्यंत महत्त्वाचे. फुलातले मध खाण्याच्या नादात ते परागीभवनही करत असतात. त्यामुळे फलधारणा आणि बीजनिर्मिती होऊन जंगल संवर्धनात त्यांची आपोआप मदत होत असते. अशा या दुर्मिळ पक्ष्यांमुळं आमचं छोटंसं रान समृद्ध झालं आहे. क्षुल्लक फायद्यासाठी निसर्गाचा राज झाला तरी हरकत नाही ही मानवाची प्रवृत्ती. पण प्राणी पक्ष्यांचं तसं नाही. त्यांचा निसर्ग हाच मायबाप. निसर्गातल्या बदलाप्रमाणे ते स्वतःच बदलतात. माणूस मात्र निसर्गालाच बदलायला जातो. त्यामुळे प्राणी पक्ष्यांचे राहणीमान अडचणीत येते आणि मग पक्षी तिथून निघून जातात किंवा नामशेष होऊन जातात. आपल्या धकाधकीच्या जीवनात या इवल्याशा जीवांची जगण्यासाठीची धडपड आपल्याला सहजासहजी दिसत नाही.
त्यासाठी निसर्गाकडे डोळसपणेच पाहावं लागतं. तेव्हाच निसर्गाशी आपलं नातं जुळतं, आपली नाळ जुळते. पक्ष्यांना आपली जेवढी गरज आहे त्याही कित्येक पटींनी आपल्याला त्यांची गरज आहे हे समजायला लागतं. खरं आपली मानवाची जबाबदारी तर फार मोठी. आपल्या मनाची खिडकी थोडी उघडी ठेवली तरी या निसर्गाला जपणं एकदम सोपं होऊन जाईल.